हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथील गायरान गट नंबर 630/1 अ सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाच्या ठिकाणी हातकणंगलेचे तहसीलदार प्रदीप उबाळे यांच्या पथकानं आज धडक कारवाई केली. या मोहिमेमध्ये 21 JCB, पोकलँड, 7 ट्रॅक्टर, 4 डंपर त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आले आहेत. ही धडक कारवाई सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरू होती. दरम्यान नेहमीप्रमाणे टोप येथील खाण व्यवसाय आज देखील सुरू होते याची माहिती तहसीलदार कार्यालयाकडे प्राप्त झाली. या अवैध उत्खननाच्या बाबतीत तक्रारीमुळे ही धडक कारवाई आज करण्यात आली. या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेली वाहनं सध्या शिये फाटा येथील मोकळ्या जागेत आणण्यात आली आहेत. दरम्यान मोठ्या प्रमाणावर झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या कारवाई पथकात जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात, नायब तहसीलदार दिगंबर सानप, हातकणंगलेचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे आदी अधिकारी यांच्यासह 6 तलाठी देखील सहभागी होते.